आज आपण ताजा मटार आणि बटाट्यापासून खूप छान अशी चटणी तयार करणार आहोत. तोंडाची चव वाढवणारी चटपटीत अशी चटणी. चवीला तर इतकी भारी लागते की एक चपाती जास्त खाल्ल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. सकाळच्या घाई गडबडीमध्ये वाटाणे हे पटकन शिजल्या जात नाहीत आपली आणि भाजी पटकन होत नाही, अशा वेळेला तुम्ही ही चटणी झटपट तयार करू शकता. चला मग वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तव्यावरती आपल्याला लो फ्लेमवरती शेंगदाणे हे आपले थोडे भाजून घ्यायचे आहेत. हे 2 चमचे शेंगदाणे इथे मी घेतलेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला मस्त खरपूस रंगावरती आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्येच आपल्याला आता इथे 4 ते 5 लसूण पाकळ्या घ्यायचे आहेत. त्यानंतर 3 ते 4 आपल्याला हिरवी मिरची घ्यायची आहे. तुम्हाला तिखट जर जास्त आवडत असेल तर एखादी मिरची तुम्ही जास्त घेतली तरीही चालेल. आता हे आपल्याला छान असं खरपूस रंगावरती भाजून घ्यायचं आहे आणि थंड करून आपल्याला ह्याला ओबडधोबड असं वाटून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये वाटलं तरी चालेल किंवा खलबत्त्यात कुठलं तरी चालेल. इथे मी 1 वाटी हिरवे मटार घेतलेले आहेत. ह्याला मोड आलेत बघा, तुम्ही बघू शकताय बघा. हिरवे मटारसुद्धा आपल्याला डाग पडेपर्यंत लो फ्लेमवरतीच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. तर मटारसुद्धा बघा इथे झालेले आहेत. त्यानंतर थंड करायचे आहेत आणि चॉपरने आपण ह्याच्यामध्ये बारीक करून घेते किंवा मिक्सरमध्येसुद्धा तुम्ही ह्याला थोडं जाडसर वाटून घेता तरी चालेल. त्यानंतर इथे मी आता याच्यामध्ये तव्यामध्ये मी ते तेल छान गरम करून घेतले. तेल थोडंसं जास्त घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे मी तेल गरम झाल्यावरती मोहरी घातलेली आहे. त्याचबरोबर जिरं घालायचं आहे आपल्याला. जिरं आणि मोहरी छान अशी फुलू द्यायची आहे. त्यामुळे ना खमंग फोडणी बसली ना की भाजीला चवसुद्धा खूप छान येते. त्यानंतर इथे 2 कांदे मी बारीक कट करून घेतलेले आहे. तेही आपल्याला तेलावरती छान सोनेरी रंग येईपर्यंत ह्याला परतून घ्यायचं आहे. ही चटणी खाण्यासाठी अतिशय टेस्टी लागते. तुम्ही एकदा तरी ह्या रेसिपीला नक्कीच ट्राय करून बघा, तुम्हालासुद्धा खूप आवडेल. आणि त्यानंतर आपल्याला ओबडधोबड वाटलेलं हे आपण मिरची आणि शेंगदाण्याचं कूट टाकले बघा. तेही या भाजीमध्ये खूप छान लागतं. एकदम बारीक करायचं नाही आहे, थोडं जाडसर ठेवलं ना ते खाण्यासाठी आणखीनच जास्त टेस्ट येते. छान असं 2 मिनटं ह्यालासुद्धा परतून घ्यायचं आहे. आता त्यानंतर ह्याच्यामध्ये 1 चमचा इथे मी कसुरी मेथी घातलेली आहे. कसुरी मेथीमुळे ह्या चटणीला आणखीन जास्त टेस्ट येते. आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. कसुरी मेथी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप केली तरीही चालेल. पुन्हा छान असं परतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर इथे मी आता चॉपरमध्ये बारीक केलेले हिरवे मटार घातलेले कसं जाडसर वाटून घेतलेलं आहे. जास्त बारीक करायचं नाही, त्यासाठीच इथे मी चॉपरमध्ये इथे चॉप करून घेतलेलं आहे बघा. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. घरात कोणाला हिरवे मटार आवडत नसतील तर अशा वेळेला तुम्ही ही चटणी तुम्ही करून दिलीत ना त्यांना, तर त्यांना कळणारसुद्धा नाही की आपण हे हिरव्या मटारपासून तयार केलेले आहे. इतकी ही चवीला छान होते. तर 2-3 मिनटं आपल्याला ह्याला छान असं परतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर इथे मी 2 उखडलेले बटाटे घालणार आहे. तुम्हाला जर बटाटे खायचे नसतील किंवा नाही आवडत असतील तर तुम्ही नाही घातलेत तरी चालतील. हे मटारची तुम्ही चटणी अशीसुद्धा खाऊ शकता, ही पण चवीला खूप छान लागते. बटाटा घालूनसुद्धा आपल्याला 3 ते 4 मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे आणि छान याच्यामध्ये मिक्स करून शिजवून घ्यायचं आहे. तुम्हाला ही चटणी सकाळच्या टिफिनसाठी जर करायची असेल ना तर तुम्ही ह्याची तयारी रात्री जरी करून ठेवलीत ना, जसं की बटाटे उकडून ठेवणे, हिरवे मटार, शेंगदाणे ह्याला असं बारीक करून ठेवणे, यासाठी आपल्याला रात्री तयारी जरी करून ठेवलीत ना तरीही चालेल. म्हणजे सकाळी उठल्यावरती फटाफट ही भाजी तयार होऊ शकते. आणि आता आपली भाजी तयार झालेली आहे. वरून आपण छान अशी कोथिंबीर घातलेली आहे आणि तुम्ही बघू शकताय बघा, भाजी आपली खाण्यासाठी इथेही तयार झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही एकदा हिरव्या मटारची ही चटणी एकदा करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूचे बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.